नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहत आहे एबीपी माझा. यंदाच्या गणेशोत्सवात पोलीस आणि गणेशोत्सव मंडळ यांच्यामध्ये काहीसा वाद निर्माण होऊ शकतो. हे चित्र थोडस स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे डीजे आणि डॉल्बी. एकीकडे उदयनराजेंसारखे राजकारणी या मंडळांना आणि डीजे डॉल्बी वाल्यांना अभय देतात. सांगतात की डीजे तर वाजणारच गणपती होईपर्यंत. मात्र पोलिसांनी या सगळ्यावरती अंकुश ठेवायला सुरुवात केलेली आहे. अर्थात पोलिसांची त्याला कारणं आहेतच, मात्र त्यातूनच हा वाद निर्माण होतो. आणि या वादाचा ट्रेलर नुकताच चंद्रपूरमध्ये पाहायला मिळाला. चंद्रपूरमध्ये काय दृश्य होती, तो वाद कसा विकोपाला गेला हे आपण या दृश्यांमधनं पाहूया. चंद्रपूरमध्ये अक्षरशः पोलिसांना लाठ्या काठ्या द्यायला लागलेल्या होत्या, लाठ्या काठ्या चालवाव्या लागलेल्या होत्या. अर्थात ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात काही नियम घालून दिलेले आहेत न्यायालयाने, सरकारने आपल्याला. त्या नियमांची कुठेही पूर्तता होत नाही, त्याचं जिथे कुठे पालन होत नाही तिथे कायद्याचा बडगा पोलिसांना उचलावा लागतो. गणपती मंडळाचा गणपती त्याचं मंडपात आगमन होत होतं आणि त्यावेळेला डीजे डॉल्बीच्या मुद्द्यावरून वाद झाला. कार्यकर्ते उरेला पेटलेले असणार आणि पोलिसांना कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडायची असणार आणि त्यातला हा वाद झाला. अर्थात हा ट्रेलर आहे. मात्र या संदर्भात डीजे आणि डॉल्बीवाल्यांचं म्हणणं असं आहे की नियमांची स्पष्टता नाहीये, कायदा कसा राबवावा याबद्दल आम्हाला काही गोष्टी क्लिअर नाहीयेत, पोलीस काहीतरी वेगळंच म्हणत असतात. या सगळ्यात आम्ही करायचं काय? ऐन उत्सवाच्या काळामध्ये आमचा उद्योग बुडवला जातोय पोलिसांच्या या नियमांच्या बडग्यामध्ये, त्याला जबाबदार कोण? आणि याच सगळ्यावरनं हे प्रकरण न्यायालयात गेलंय आणि न्यायालयाने सरकारला यावरचा स्टँड स्पष्ट करावा असं सांगितलंय. शुक्रवारी त्यासंदर्भातली सुनावणी न्यायालयामध्ये होणार आहे. मुद्दा असा राहतो की डीजे उत्सवाच्या काळामध्ये खरं तर एक सात्विक वातावरण असणं अपेक्षित आहे. त्या काळामध्ये डीजेचा दणदणाट हा आवश्यक आहे का? डीजे सारख्या प्रश्नामध्ये कायदा सुव्यवस्था, डीजे सारख्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्था ही आपण स्टेकवर ठेवायची का, हा देखील एक प्रश्न आहे. आणि त्याचविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत माजी पोलीस अधिकारी रमेश महाले, डीजे ग्रुपचे कमलेश खांडेकर अगदी काही वेळात चर्चेत सहभागी होतील, गुरुदत्त तरुण गणेश मंडळ पुणे याचे उदय महाले आपल्यासोबत आहेत, आणि लाऊडस्पीकर च्या विरोधात म्हणजे तो जो दणदणाट होतो, तो जो आक्रोश असतो त्याच्या विरोधात कायम मत मांडणारे सजग नागरिक डॉक्टर महेश बेडेकर हे सुद्धा आपल्यासोबत असतील. सुरुवातीला मी जाते रमेश महाले यांच्याकडे. महाले सर, पोलिसांची भूमिका काय? यामध्ये पोलिसांकडे बोट दाखवलं जातं की न्यायालय कुठे म्हणतं बंदी आहे, पोलीस सांगतात बंदी आहे, पोलीस आम्हाला परवानग्या देत नाही, आमच्या पोटावरती पाय आणला जातो, नियमांचे बडगा आमच्यावरती उचलला जातो. पोलिसांची नेमकी यामध्ये भूमिका काय असते? का परवानगी दिली जात नाही डीजे किंवा डॉल्बीवाल्यांना? मॅडम, हा जो डीजेचा आवाज आहे तो आता मी अजून म्हणजे तसा जरी म्हातारा झालो, वय जरी झालेलं असलं तरी एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. जो तो डीजे चालू होता, माझं हे शरीर आहे, माझं हे हृदय आहे ते धडधडत होतं. माझ्यावर ना मी उदाहरण देतो, अशा परिस्थितीत शाळेतली मुलं किंवा आजारी मुलं ह्यांची, आजारी माणसं व्यक्ती ह्यांची काय परिस्थिती होत असेल? शासनाने आणि म्हणजे ऑन द कॉन्ट्ररी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये त्याच्या संपूर्ण काय आहे तो कायदा ते त्यांनी सांगितले. कायदा मला माहीत नाही हे डिफेन्स, हा बचाव कोणालाही घेता येत नाही असं कायदाच म्हणतो. त्यामुळे जे काय कायद्यात दिलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे की औद्योगिक क्षेत्रात किती डिसेबल पॉइंट पाहिजे, व्यापारी क्षेत्रात किती पाहिजे, निवासी क्षेत्रात किती पाहिजे, शांतता क्षेत्रात किती पाहिजे, हे सगळं कायद्यात नमूद केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि कायदा मला माहित नाही किंवा कायद्यात काहीतरी असंदिग्धता आहे ह्याचा बचाव तुम्हाला घेता येणार नाही असं माझं म्हणणं. त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस ज्या वेळेला हा नियमांचा बडगा दाखवतात, म्हणजे डेसिबल मोजायचे, तर समजा शिवाजी पार्क सारख्या मैदानामध्ये मध्ये कुठेतरी ते डॉल्बी किंवा डीजे लावलेला असेल, तर त्या स्पीकरच्या जवळ जाते यंत्र नेऊन त्या ठिकाणी डेसिबल मोजले जातात. त्याऐवजी ग्राउंडच्या बॉर्डर जवळ हे डेसिबल मोजले जावे किंवा सलग 15 मिनिटं ते डेसिबल्स मोजावे आणि त्याची सरासरी काढावी आणि त्यानंतर जर ते नियमाच्या बाहेर असेल तर ती कारवाई करावी. मात्र पोलिसांचं असं होत नाही, ते मध्येच कधीतरी डेसिबल चेक करतात, नियमांच्या बाहेर असतील तर मग त्याच्यावर कारवाई केली जाते. अशा काही बारीक सारीक गोष्टी आहेत. खरंच पोलीस कशा पद्धतीने डेसिबल मोजतात? डेसिबल मोजण्याचं यंत्र आहे, ते यंत्र त्या ह्याच्या जवळ लावलं
त्या स्पीकरच्या जवळ, तर आपल्याला कळणार आहे की ह्याचं डेसिबल किती आहे. एक वेळा कायद्याने सांगितलं की एवढा डेसिबल ह्या क्षेत्रात पाहिजे, एवढा डेसिबल, त्याच्या पुढे तुम्ही एक 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 डेसिबल वर देखील पुढे जाऊ नका ना, मग पोलीस ऍक्शन घेणारच नाहीये. त्यामुळे ते तिकडे मोजायला पाहिजे, इकडे मोजायला पाहिजे. जिकडनं आवाज येतोय तीच खरी निर्मिती जिकडे होते आवाजाची, तोच तर खरा पॉइंट आहे. त्या तिकडेच मोजायला पाहिजे. आणि 50 फुटावर ना मोजा आणि 200 फुटावर ना मोजा, ह्याला काय अर्थ नाही. हा प्रत्येकाने घेतलेला आपला बचाव आहे की माझा डीजे चालू राहायला पाहिजे, त्याच्यासाठी एवढ्या लांबून मोजा तेवढ्या लांबून मोजा हे कायद्याला ज्ञात नाही. जिकडे आहे मशीन तिकडे तिकडचा व्हॉइस पाहिजे, तेवढाच डेसिबल पाहिजे, दॅट्स ऑल. त्यांचं जे म्हणणं आहे की ऐन उत्सवाच्या काळात आमच्या पोटावरती पाय आणला जातो, तुम्हाला त्यांचा हा बचाव पटतो का? अजिबात नाही. मॅडम मी आपल्याला, मी जेव्हा लहान होतो तेव्हाची एक गोष्ट सांगतो, त्यावेळेला आपल्यालाही माहित असेल की गल्ली गल्लीत हे जुगार मटक्याचे धंदे चालू होते. प्रत्येक ठिकाणी कमीत कमी 25 लोक कामाला होती, असे एका हद्दीत कमीत कमी एक 50 तरी धंदे होतेच होते. आता मला 50 गुणिले 50 म्हणजे किती, 25 म्हणजे किती लोक झाली ती बेकार झाली, असा डिपेंड घेता येत नाही. जे कायद्यात आहे त्या कायद्याला सगळ्यांनी, कायद्याचा अंमलबजावणी केली पाहिजे, म्हणजे मानला पाहिजे मी बेकार होईन माझं मशीन बळ, हा बचाव अजिबात घेता येणार नाही. बरं, आपल्यासोबत उदय महाले आहेत, गुरुदत्त तरुण गणेश मंडळाचे पुण्याचे प्रतिनिधी आहेत ते. उदय महाले, तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताय? म्हणजे आता पोलिसांकडनं परवानग्या नाकारल्या जातात डीजे आणि डॉल्बीवाल्या, गणेश मंडळांना डीजे आणि डॉल्बी वाले का हवेच असतात? अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा करत असताना ह्याच्यामध्ये सर्वात जास्त तरुणांचा सहभाग असतो. तरुणांचा आपण सहभाग जर पाहिला तर मी देखील एका गणेश मंडळाचा गेले 25 वर्ष अध्यक्ष आहे. त्यामध्ये आज आपण बघितलं तर पुणे शहरामध्ये साधारण 4 ते 5 हजार मिरवणुका होतात. 4 ते 5 हजार मिरवणुका होत असताना त्या ठिकाणी एवढी ढोल पथकं आणणं देखील शक्य नाही. आणि त्या ठिकाणी आज असंख्य तरुणाई जेव्हा या उत्सवामध्ये भाग घेते, तरुणाईचं म्हणणं असतं की 365 दिवस आम्ही मंडळाची कामं करत असतो, 10 दिवस आम्ही त्या ठिकाणी रोज रात्रंदिवस आमच्या कामाला सुट्टी मारून कोणी आपला व्यवसाय बंद करून त्या ठिकाणी काम करत असतं मंडळाचं, तर त्यातून एक दिवस आम्हाला त्यातून वाचवता मिळावं असं सर्वांची इच्छा असते. आपण जर पाहिलं तर आपण जे कोर्टाचं म्हणणं आहे न्यायालयाचं की बाबा डीजे किंवा तुमच्या वाद्यावर नाही तर त्यांचं ध्वनी प्रदूषणावर म्हणणं आहे, त्यामुळे निष्कर्ष बळगा चाललाय की बाबा तुम्ही डीजे बंद करा. आज आपण पाहिलं तर ढोल वादकाचा देखील डिसिबल चेक केला आणि डीजे चेक केला तर सेम टू बरोबर असतो. मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्या पुणे शहराच्या अधिकाऱ्यांनी आपलं जे पोलीस मुख्यालय त्या ठिकाणी 4 बेस 4 टॉप लावून त्या ठिकाणी चाचणी घेली होती. चाचणी घेत असताना त्यांनी पाहिलं की बाबा त्या ठिकाणी ह्या 4 बेस मधून जो एका मंडळाच्या पुढे साधारण 400-500 मुलं नाचत असतात त्यांना तो आवाज पुरे आहे. तर मागील वर्षी ज्या पद्धतीने 4 बेस 4 टॉपला परमिशन दिली त्याच पद्धतीने ह्या वर्षी देखील द्यावी. ज्यामध्ये असंख्य काम करत असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये स्पीकर, ही एक मोठी इंडस्ट्री आहे गणेशोत्सव म्हणजे नुसता. किती अशा लोकांची डेकोरेशन असतील महाराष्ट्रभरात नाही म्हणलं तरी माझ्या मते एक साधारण 10 ते 12 लाख कामगार याच्यामध्ये काम करत असतात. म्हणजे पार गणेश मूर्त्या बनवण्यापासून असू, डेकोरेशन बनवण्यापासून असू, स्पीकर उद्योग असू किंवा ढोल वाजक असू, फक्त डीजेच्या सोबत काम करणारी साधारण किती मुलं आहेत ज्यांची एम्प्लॉयमेंट फक्त डीजे आणि डॉल्बीवर अवलंबून आहे? डीजे मुळेच हे सगळे कनेक्ट आहेत ना सगळे? काय अजिबात नाही. तुमचा डीजे कामगार गणपती करायचा आहे तो करणार, सगळंच करणार. ठीक आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कमलेश खांडेकर आणि डॉक्टर महेश बेडेकर आपल्या चर्चेत सहभागी होतात. छोटासा ब्रेक लगेच स्पर्धेचा.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता एबीपी माझा आणि आपण चर्चा करतोय डीजे आणि डॉल्बी वाले ज्यांच्यावरती ज्यांना सध्या परवानगी देणं पोलिसांनी बंद केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी या परवानग्या नाकारल्या जातात, त्यांना वाद होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत कमलेश खांडेकर आहेत जे या प्रश्नाच्या विरोधात न्यायालयात गेलेत. कमलेश, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? तुम्हाला ही जी परवानगी नाकारली जाते त्याच्यावर तुमचा स्टँड काय आहे? आमचं म्हणणं एकच आहे की कायद्याने अजूनही कुठे असा नियम काढले नाहीत किंवा असे कुठले रुल्स नाहीत की डीजेला बंदी आहे. आणि डीजे हा फक्त एक व्यक्ती आहे. आम्ही साऊंड सिस्टम जे आहे त्याला कुठेच बंदी नाहीये आतापर्यंत. आणि पोलीस हे परमिशनसाठी नाकारतात तेच कळत नाही का नाकारतात. आणि त्यांनाही कुठल्या नोटीस नाहीये. त्यांच्याकडे कुठल्या नोटीस असतील हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्टाचे की डीजेला बंदी आहे किंवा साऊंड सिस्टमला बंदी आहे, त्यांनी आम्हाला द्यावी. त्यांचा प्रश्न असतो डेसिबल्सचा. डेसिबल हे आम्हाला पण माहिती आहे आणि डेसिबल कसं मापतात ते त्यांना मापता येतच नाहीये. जर तुम्ही डेमो घ्या आमच्या आम्हाला बोलवा, तुम्ही एका डेमो घ्या आणि आपण डेसिबल मापू, आम्ही तुम्हाला दाखवू की कसं कुठल्या डेसिबल आम्ही काम करू शकतो. सर डेसिबल मापतात, डेसिबल मोजायची निश्चित हे आहे, परिमाण आहे, ते सुद्धा ह्याच्यावर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावर ते मोजतात. जर तुम्हाला म्हणायचं असेल की बाबा हे 75 डेसिबल पेक्षा जास्त आहे किंवा 50 डेसिबल 65 डेसिबल पेक्षा जास्त नाही आहे, तुम्ही चॅलेंज करा. कारण शेवटी तुमच्यावरती पोलीस हे केस करणार. तुम्ही कोर्टात जा आणि त्यावेळेला मांडा. पहिली गोष्ट अशी आहे तुम्ही तयारी तुमची असणारच आहे, आमची पण तयारी असतेच कायमच, आम्ही तयारीतच असतो. एनिवे त्याच्याबद्दल वाद नको. 2017 मध्ये एका जिल्ह्यात ठाणे जिल्ह्याच्या एका याच्यात असंच डीजे लावला, त्याचं डेसिबल पेक्षा मोठं झालं. तिकडच्या पोलिसांनी एक नॉमिनल चार्ज मारला, म्हणजे काहीतरी 5,000 रुपये आपला डिपॉझिट घेतलं सोडलं. बॉम्बे हायकोर्टाने रुलिंग केली की त्याच्यावरती एन्व्हायरमेंट ऍक्ट प्रमाणे केस का नाही घेतली. कारण ती केस घेतली असती तर 5 वर्ष शिक्षा किंवा 1,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही, असा तो नियम आहे कलम 15 प्रमाणे. आता म्हणजे यांचं म्हणणं ते मोजलं नाही, तुम्हाला चॅलेंज करायला आहे की चान्स? तुम्ही करा चॅलेंज त्याच्यावरती. ज्या वेळेला माणसाचं, मी मळाशीच आपल्याला सांगितलं, माझं हृदय माझं सोडून द्या. अनेकांचे हृदय धडधडत असतात. त्या वॉल समोर त्रास होतो प्रत्येकाला, मला वाटतं हा बहुतेक सगळ्यांचाच एक्सपिरियन्स असेल. काही जणांना म्हणजे मोजके काही डीजे असतील जे हे डेसिबलची मर्यादा पाळत नाही, मर्यादा पाळलीच जात नाहीये कुठे. असोसिएशन मध्ये आहेत ना, त्यांना सगळं कळतंय. हे जे शिक्षक आहेत ना, म्हणजे शिकून जे साऊंड सिस्टम जे युज करतात त्यांना सगळं माहिती आहे की किती साऊंड कसा वापरायचा. जर ज्यांना माहिती नसेल त्यांनी असं केलं असेल तर त्याची चुकी आम्ही का भोगावी? सगळ्यात पहिली गोष्ट ते. आणि नंतर आणि डेसिबल आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो. पोलीस प्रशासन आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला डेमो देतो साऊंड सिस्टम लावून. आम्ही आणि तुमचेही इंजिनियर ठेवा, आमचेही इंजिनियर आणू, मग आम्ही डेसिबल काढू. आम्ही डेसिबल 75 डेसिबल जे तुम्ही दिलेलं आहे आम्ही त्याच्यात कायद्यातून काम करू शकतो, हे आम्ही तुम्हाला चॅलेंज करू शकतो. डॉक्टर महेश बेडेकर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर बेडेकर, आपल्याला हा बचाव पटतो का कमलेश खांडेकरांचा? मला पहिली गोष्ट एक सांगायला असं आवडेल की आपण हे जे नियम कोर्टाने घालून दिलेले आहेत हे कशासाठी घालून दिले? तो कोर्टाला असं वाटलं म्हणून नियम घालून दिलेत का? आणि 75 डेसिबल नाही, सायलेंट झोन मध्ये आणि रहिवाशी क्षेत्रांमध्ये 55 डेसिबल आहे. 75 डेसिबल इंडस्ट्रियल एरियामध्ये आहे. 45 ठीक आहे पण मुख्य म्हणजे हे जे नियम सगळे कोर्टाने घालून दिलेले आहेत हे जागतिक आरोग्य संस्थेने दिलेले मापदंड आहेत की ध्वनी प्रदूषण हे काहीतरी प्रकार आहे आपण मानतो की नाही, त्याचा प्रत्येक मनुष्याच्या शरीरावर त्रास होतोय. जे डीजे वापरतायत त्यांच्यावरही त्रास होतो हे तर आपण मानतो की नाही. एक लक्षात ठेवा, हे सगळं आपण बोलतोय हे सार्वजनिक ठिकाणी बोलतोय. तुम्ही कुठल्याही क्लोज हॉलमध्ये 100 डेसिबल ऐका, कोणी तिथे तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही. त्याचा आवाज बाहेर येता कामा नाही. आपण ज्या वेळेला मिरवणुका काढतो त्यावेळेला त्या हॉस्पिटल्सवरून जात असतात, लहान मुलं ऐकत असतात. आणि गणपतीमध्ये डीजे लागतो कशाला? आपल्याला कुठली गाणी वाजवायची डीजेवर? भजनं वाजवायची अनादी काळाला आरत्या म्हणायच्या डीजेवर? कीर्तन चाललं बॉलिवूडच्या गाण्यावर रिक्वायरमेंट असेल ती चुकीची असं वाटत नाही का तुम्हाला? कोणीही डीजेच्या विरोधात नाही होत. आम्ही काय कोणी कोर्ट किंवा बॉलिवूडच्या गाण्याच्या विरोधात असं करणार?
सार्वजनिक ठिकाणी नाही. पण कमलेश तुम्ही म्हणताय की पोलिसांची पद्धत चुकते, मग बरोबर पद्धत काय आहे? पोलिसांची काय पद्धत चुकते? कसं असतं हे डेसिबल जे मापला 75 डेसिबल यांनी दाखवले आवाज जो असतो म्युझिक आणि पहिले म्युझिक असतं ना म्युझिक हा ध्वनी प्रदूषण करतच नाही. ध्वनी प्रदूषण कुठल्या अशा दुसऱ्या वस्तू असतात त्या करतात. म्हणजे काय मशीनी असतात त्याच्याने त्यांना लावली जातात. सॉरी अशी मशीन्स का लावली जातात? तुम्हाला कळतंय की ही मशीन्स ध्वनी प्रदूषण करतात? साऊंड मध्ये नाही येत ना, त्या वेगळ्या मशीनचं बोलतोय मी. दुसरा म्युझिक आहे, म्युझिक कुठे ध्वनी प्रदूषण करत नाही. जेव्हा ते ठराविक आवाज येत असतं म्युझिक कसं आणि म्युझिक आणि गाणं आहे ना गाणं त्याच व्हॉल्युमला नाही वाजत, कंटिन्यू कमी जास्त होत राहतं आणि त्या डेसिबल नंतर त्यांचा एव्हरेज काढत असतो. त्यांना ते एव्हरेज काढतच नाही, ते एकाच वेळी येणार त्यांना लावणार मशीन स्पीकर समोर, जो डेसिबल लॉक झाला तो डेसिबल घेणार आणि दाखवणार की तुम्ही कायदा तोडलाय. महेश बेडेकरांना पटत नाही. महेश बेडेकर, आपण डीजे बद्दल बोलतोय ना, डीजे मध्ये कितीही कमी तुम्ही साऊंड ठेवलात तरी तो 55 डेसिबलच्या वरती जाणारच आहे. हे बघा आपण टेक्निकल मुद्द्यात जाऊयात ना. कुठली गाणी लावावीत हाही एक माझा आक्षेप होता की गणपती समोर तुम्ही बॉलिवूडची गाणी लावत. ऐका, आपण जेव्हा मिरवणूक घेतो धडधडतात हॉस्पिटल आयसीयू समोर जर का तुम्ही जोर जोरात ढोल वाजवले डीजेच्या वॉल्स लावल्यात, हा डेसिबल मोजल्याची गरजच नाही आहे. तुम्ही मला सांगा माझं हॉस्पिटल आहे आपल्या ज्या मिरवणुका जात आणि ही पद्धत या पद्धतीबद्दलच आमचा आक्षेप आहे की गणपती उत्सवामध्ये नवरात्रीमध्ये ही गाणी आपल्याला लागतात का? आणि गाणी ही लागत असतील तर डीजे लागेल. तुम्हाला जर का पारंपरिक पद्धती आपल्याला मराठी सण म्हणतो आपण ही गाणी लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गर्मदिस्तो केला तर त्यांना पटलं असतं का? हे मी तुम्हाला सांगतो इथे बसलेल्या सगळ्यात टांगलवरच्या लोकांना ही गाणी पटतात का सांगा मला. ती गाणं जसं आता कमलेश म्हणाले की ती रिक्वायरमेंट आहे भक्तांची आणि मंडळांची, तुमची अशी रिक्वायरमेंट आहे का डीजे वरती लागणारी शांताबाई आणि इतर सगळी गाणी ही गणपती समोर वाजावी असं वाटतं का तुम्हाला? गणपतीमध्येच गणपतीमध्ये सगळ्या ह्याच्यावर उत्सवावर बंदी असते. आज यांना काय उत्सव बंद करायचा आहे का? आपण जर बघितलं की 2 वर्ष ह्याच्यामध्ये जे सनबर्न पुणे शहर आणि म्हणजे उत्सव बंद झाला. सनबर्न फेस्टिवल आमच्याकडे गणपती उत्सव बंद झाला अनादिकालापासून भजन आणि कीर्तनावरती चाललेला प्रमाणामध्ये. मला माहिती आहे लहान असताना रात्रभर कीर्तन चालायचं आवडीने बघत होती आणि हे आल्यामुळे वाजेपर्यंत करा अजिबात नाही आमचं अजिबात म्हणणं नाही. आम्ही पण हेच आहोत. आम्ही पण तुम्हाला साऊंड साऊंडची काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सणच थांबायचे केलेला बचाव आहे. जसं कोर्टात आम्ही आता आम्ही कोर्टात हजारो दिवस शेकडो दिवस आम्ही कोर्टामध्ये अशा प्रकारे विरोधक म्हणजे सॉरी डिफेन्स हे असे असं हे घेतात. मी त्यावेळेला तिकडे नव्हतो, मी इकडे नव्हतो. हा तुमचा बचाव झाला. अजूनही अनेक गणपती मंडळ आहेत की ते डीजेला सोडल्यानंतर तुम्ही कुठल्या सणाला त्रास देता? पोलीस प्रशासन गणपती सोडल्यानंतर आम्ही त्रास देत नाही. आम्ही पण तुमच्यात आम्ही पहिले गणपती जर सण सोडला त्याच्यानंतर कोणत्या सणाला तुम्ही बंद करतात म्युझिक? सगळ्यांना नाही केलं असं ऐकून घ्या ना, नाही केलं आम्ही त्या वेळेला 10 नंतर. ठीक आहे, केस होईल लक्षात ठेवा तुम्ही. राहिले बाजूला डॉक्टर बेडेकर काही मुद्दा मांडता. डॉक्टर बेडेकर, पुण्याचे जे माझे मित्र आहेत त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, का गणपती कसा बंद गेलो? हा काय गणपती डीजे हा काय 20 वर्ष 50 वर्षावरी डीजे होता का? तेव्हा गणपती नव्हते. गणपती आणि डीजे तुम्ही एक का करताय मला तेच तुम्हाला विचारायचं आहे. तुम्हाला डीजे लागतो कशाला? बॉलिवूडच्या गाण्याला लागतो. आरत्यांसाठी डीजे लागेल, तुम्हाला भजनांसाठी डीजे लागेल. समजून घ्यायचा प्रयत्न करा, गणपती कसा बंद होईल? आमच्या घरी गणपती येतो जेव्हा साऊंड सगळ्यात डीजे साठी तुम्हाला बॉलिवूड ते गाणे जेव्हा साऊंड चालू करता तेव्हा गणपतीचे गाणे वाजतात, मग ते साऊंड कोणाला दिसत नाहीत कधी. बरं, आणि नंतर मिळवणी कुठली गाणी चांगली पण गाणी दिसतच नाहीये.
ज्याचा सगळ्यांना त्रास होतो त्या डेसिबलच्या मर्यादेविषयी बोलूया. तुम्हाला एका ठराविक डेसिबलच्या पलीकडे आवाज जर या ठिकाणी चालवायचाच नाहीये तर मग डीजेची गरज काय? हाही एक प्रश्न आहे. तो आवाज तुम्हाला साध्या लाऊड स्पीकर्स वर गरज नाही. तरुणांचा जो उत्साह आहे त्याच्यामध्ये 75 नाही मिरवणूक आहे. मिरवणुकीमध्ये दूरदराज डीजे वाजवला जातो. आपण बघितलं मध्यंतरी बालेवाडीला क्रीडा संकुलामध्ये सलमान खानच्या कार्यक्रमाला मोठमोठे डीजे उभे केले जातात. त्या ठिकाणी या लोकांना त्याचा त्रास होत नाही आणि गणेश उत्सवामध्येच एक दिवसाने यांना त्रास होतो असं का? गणेश उत्सवाला गणेश उत्सवाला गैरसमज आहे. सगळे त्यावेळेला पोलीस का नाही करत की मग त्याचे मोठमोठ्या हायकोर्टमध्ये गेला करत त्या ठिकाणी हायकोर्ट बसले त्याला कोणाचा विरोध नाही. तुम्ही कारवाई का नाही केली याचं उत्तर आम्ही देऊ शकत. पब डिस्को मध्ये बंद ऐका ना जागेमध्ये लक्षात घ्या लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही ग्राउंड मध्ये जेव्हा कॉन्सर्ट करता सुप्रीम क्लोज डोअर त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषणाचा आहे. नाही 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 त्याच्यातून आवाज आता त्याच्याने होत नाही. काम थोडी आहे शांतपणे विचार. जे मंडळ जे असतात मंडळातील मुलं असतात ते क्लब मध्ये सगळेजण जाऊ शकत नाहीत. अहो मग मुद्दा तोच आहे ना की जे त्या ध्वनी प्रदूषणाची जनता की ते कानावर अशी लोक क्लब मध्ये जातात त्या बंद दाराआड जातात आणि स्वतःच्या कानावरती एवढे डेसिबल येतात. त्यावेळेला त्रास होतो हा मुद्दा त्याला कंट्रोल आहे ना. जर नाही केला जात कंट्रोल केला जातो कंट्रोल कधी होणार? तुम्ही जर सांगणार तेव्हा होणार ना. तुम्ही जर कारवाई करताय डायरेक्ट जर साऊंडला बंदी सांगताय तुम्हाला ना नियम माहितीये तर कोणीतरी येऊन तुम्हाला सांगायला पाहिजे आवाज कमी करा असं काम नाही. हे पण पोलीस येतात कॉल पडल्यानंतर येतात ना. आणि त्याबरोबर गणेश मंडळ आज आपल्याकडे कमी नाही आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये गणेश मंडळ असतं. प्रत्येकाचा वेगळा सगळ्यांना वर जातो तो आणि सामान्य नागरिकांना त्रास होतो त्याचा कमी. जेवढे पण गणपती मंडळ आहेत सगळ्यांना पारंपरिक वाद्य मिळत आहेत काय? आज तुम्ही जाऊन स्वतः बघा ना. आणि जर डीजे हा चला ठीक आहे तुम्ही बोलतात नाही तर नाही पण सगळ्यांना पारंपरिक वाद्य मिळत आहेत का? पारंपरिक वाद्य मिळत नाही म्हणून पारंपरिक एरियात नाही म्हणून मी मटका खेळतो आणि म्हणून मला कायदा कायदा मी सांगतो कायदा तुम्ही क्लिअर करा. तुम्ही जेव्हा केसेस घेतात ना ते मग तुम्ही हायकोर्टात पाठवा ना त्यांनाही कळेल ना की केस कुठली घेतली. तुम्ही खाली कोर्टात सगळ्या कोर्टात हायकोर्टात हे अपिलेट कोर्ट आहे ते खालच्या कोर्टातच जाणार. व्हेरिफिकेशन न्यायालयाने राज्य सरकारला प्रश्न विचारलाय की तुम्ही डीजे वरती बंदी केलेली आहे का आणि राज्य सरकारला न्यायालयामध्ये शुक्रवारी त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यायचं आहे. तत्पूर्वी जे 2017 आपल्याला ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार समोरचा कार्यक्रम चाललाय का? समोर डीजे किंवा डॉल्बी जे काही वाजतंय त्याचे डेसिबल हे त्या नियमानुसार आहेत का हे पाहणं पोलिसांची जबाबदारी आहे. अर्थात त्याविषयी नियमांची क्लॅरिटी नाहीये असं जर डीजे आणि डॉल्बीवाल्यांचं म्हणणं असेल तर तो न्यायप्रविष्ट मुद्दा आहे. त्यासाठी न्यायालयातूनच त्याला उत्तर शोधावं लागेल. मात्र डीजे आणि त्याचा होणारा आवाज हे ठराविक मर्यादेच्या बाहेर गेले तर सगळ्यांना त्याचा त्रास होतो याबद्दल मात्र कुणाचं दुमत नसावं. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार. चर्चेमध्ये इथेच थांबतो. बघत राहा एबीपी माझा.